भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, मुरली अण्णा भोळ आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी प्रदेशाच्या नेतृत्वाचं मनापासून आभार मानतो आणि आज निवडणूक अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करत असताना आज प्रचंड मतदारसंघातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला होता. येणाऱ्या निवडणुकीत मागच्या जसं 5 वर्षात मतदारसंघाचा विकास केला तसं महाराष्ट्राचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचा विकास आणि माझं येणाऱ्या ह्याच्यात कॅन्टोनमेंटचा विकास हा विकासाचा मुद्दा घेऊनच पुढच्या ह्याच्यात लोकांसमोर जाणार आहे. लोक मला किमान 50,000 मताच्या फरकाने निवडणूक जिंकतो असा मला आत्मविश्वास आहे.